हाय फ्रेंड्स, रुचीज रेसिपी मराठीमध्ये आज मी तुम्हाला दिवाळीच्या फराळासाठी खास असे परफेक्ट अनारसे कसे बनवायचे हे दाखवणार आहे। पीठ न मुरवता इतके क्रिस्पी आणि जाळीदार अनारसे कसे बनवायचे हे आता आपण बघणार आहोत। इथे मी एका पातेल्यामध्ये हे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत। हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून ह्यातली सर्व घाण निघून जाईल। तुम्ही अनारशासाठी कोणत्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकता, फक्त हे तांदूळ जुने असायला पाहिजे। इथे मी रेशनमध्ये जे तांदूळ मिळतात तेच इथे वापरलेले आहेत, तरी ह्यापासून आपले अनारसे किती छान बनतील हे तुम्ही आता पुढे बघू शकता। हे तांदूळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये एक तांब्या पाणी टाकून आपण हे रात्रभर भिजत ठेवणार आहोत। हे तांदूळ मी काल रात्री भिजत घातले होते, आता आपण दुसऱ्या दिवशी रात्री हे तांदूळ बघतोय। ह्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे। यामधलं सर्व पाणी काढून घेतल्यानंतर आता पुन्हा यामध्ये एक तांब्या पाणी टाकून झाकण ठेवून भिजत ठेवूया। आता आज हा तिसरा दिवस आहे, आपण पुन्हा यातलं पाणी काढून यामध्ये नवीन पाणी टाकून हे पुन्हा भिजत ठेवूया। जर आपण ह्या तांदळामधलं पाणी बदललं नाही तर ह्याला एक आंबूस असा वास येतो आणि फेसही या पाण्याला येतो, त्यामुळे आपण रोज 3 दिवस इथे पाणी बदललेलं आहे। तीन दिवस झालेले आहे आणि आता चौथ्या दिवशी आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेले आहे, आपण हे एका चाळणीवरती काढून घेऊया जेणेकरून ह्यातलं सर्व पाणी निथळून जाईल आणि तांदूळ व्यवस्थित कोरडे होतील। सर्व तांदूळ चाळणीमध्ये काढल्यानंतर आपण हे पसरून पूर्ण पाणी निथळेपर्यंत हे असेच ठेवून देणार आहोत। तांदळातलं सर्व पाणी निथळलं गेलेलं आहे, आता आपण एका रुमालावरती हे तांदूळ पसरवून घेऊया। आता आपण एका कॉटनच्या रुमालावरती हे तांदूळ पातळसर असे पसरवून घेऊ। आपण हे तांदूळ फॅनखाली सुकवून घेणार आहोत। ह्या तांदळामधलं पूर्ण पाणी सुकलं गेलं पाहिजे आणि हाताला थंड लागतील इतपतच आपल्याला हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत। आता हे तांदूळ व्यवस्थित सुकले गेलेले आहे, आपण हे एका मिक्सर जारमध्ये काढून ह्याचं पीठ तयार करून घेऊ। इथे मी सर्व तांदूळ एकदाच मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे आणि ह्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। एका बोलवरती चाळणीमध्ये आपण हे पीठ टाकूया आणि आपल्याला सर्व पीठ चाळून घ्यायचं आहे। सर्व पीठ थोडं थोडं करत आपल्याला चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये तांदळाचा दाणा राहणार नाही आणि एकदम बारीक असं पीठ आपल्याला अनारशासाठी मिळेल। चाळल्यानंतर जे जाडसर पीठ चाळणीमध्ये राहील ते पुन्हा मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घ्या आणि पुन्हा चाळून त्याचं बारीक पीठ काढून घ्या। सर्व पीठ इथे आपण चाळून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक असं पीठ आपलं हे तयार झालेलं आहे। आपण हे सर्व पीठ एका मोठ्या घमेल्यामध्ये काढून घेऊ किंवा परातीमध्येही तुम्ही हे काढू शकतात। इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले होते म्हणून मी 300 ग्राम गूळ इथे वापरत आहे। हा गूळ मी किसून घेतलेला आहे। हा सर्व गूळ आपण ह्या तांदळाच्या पिठामध्ये टाकूया आणि हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊ। अर्धा किलो तांदळासाठी 300 ग्राम गूळ हा पुरेसा होतो। जर तुमचा गूळ जास्त झाला तर हे अनारसे तेलामध्ये तळताना विरघळतील आणि व्यवस्थित बनणार नाहीत। आता दोन्ही हाताने चोळून आपण सर्व गूळ पिठामध्ये मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्या पिठाचा लाडूसारखा गोळा बनवून घ्यायचा आहे। आपण हा पिठाचा बनवलेला गोळा एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवूया आणि याचप्रमाणे आणखी पिठाचे गोळे बनवून तेही या डब्यामध्ये ठेवून देऊ। तुम्ही हे पिठाचे गोळे स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या एअरटाईट डब्यामध्येच ठेवा, ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये हे गोळे ठेवू नका।
इथे सर्व पिठाचे गोळे बनवून मी या डब्यामध्ये ठेवलेले आहेत। आता ह्यावरती झाकण ठेवून रात्रभर आपण हे साईडला ठेवून देऊया। दुसऱ्या दिवशी आपण हा डब्बा उघडून बघूया। अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ इथे तयार झालेलं आहे। जर तुमच्याकडून हे पीठ घट्ट झालं तर यामध्ये एक केळी किंवा चमचाभर दूध टाकून हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्या। इथे माझं अगदी परफेक्ट असं हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपण अनारसे बनवायला घेऊया। इथे मी एका पोळपाटावर हा बटर पेपर घेतलेला आहे आणि अनारशाला लावण्यासाठी थोडीशी खसखस घेतलेली आहे। तुम्ही बटर पेपरऐवजी प्लास्टिकचा कागदही वापरू शकतात। आता ह्यावरती थोडीशी खसखस टाकूया आणि हा पिठाचा गोळा ठेवून दोन बोटाला थोडंसं तूप लावून घेऊ आणि हा अनारसा बनवून घेऊया। सर्व बाजूंनी एकसारखा थापत आपल्याला हा अनारसा बनवून घ्यायचा आहे। इथे आपण हा अनारसा बनवून घेतलेला आहे। आता आपण हा तळून घेऊया। इथे मी ते लो टू मीडियम फ्लेमवर गरम केलेलं आहे। आता यामध्ये आपण हा अनारसा टाकूया। अनारसा तेलामध्ये टाकल्यावर तो हळूहळू वरती येईल, इतपत तेल आपल्याला गरम हवं आहे। जर गॅसची फ्लेम हाय असेल तर अनारसा फक्त वरतूनच तळला जाईल पण आतमधून कच्चा राहील, त्यामुळे अनारसा लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचा आहे। अनारसा जसा जसा तळला जातोय तसं तुम्ही बघू शकतात, खूप छान अशी जाळी ह्या अनारशाला पडत आहे। इथे मी आणखी दोन अनारसे बनवून घेतलेले आहेत, ते सुद्धा मी तेलामध्ये टाकते। अनारशांवरती थोडं थोडं तेल उडवत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। हा जो पहिला अनारसा होता तो आपला व्यवस्थित तळला गेलेला आहे। आपण हा उलटा करून घेऊ आणि दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित तळून घेऊया। आपले हे अनारसे तळून झालेले आहेत, आपण हे तेलामधून काढून घेऊया। तुम्ही बघू शकतात खूप छान अशी जाळी आपल्या ह्या अनारशाला आलेली आहे आणि रंगही खूप छान असा दिसतोय। हे अनारसे आपण एका चाळणीवरती काढून घेऊ जेणेकरून जे एक्स्ट्राचं ऑइल असेल ते सर्व निघून जाईल आणि आपले अनारसे तेलकट लागणार नाहीत। याचप्रमाणे आपण आणखी काही अनारसे बनवून घेऊयात। खसखस लावून सर्व बाजूंनी एकसारखे आपण इथे दोन अनारसे बनवून घेतलेले आहेत। हे सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवर आपण तळून घेणार आहोत। आपण फक्त चारच दिवसात इतके जाळीदार आणि परफेक्ट असे अनारसे बनवलेले आहेत। पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही अनारसे बनवाल तर त्याला खूप दिवस पीठ मुरत ठेवावं लागतं आणि वेळही खूप लागतो, पण आता ह्या प्रकारे झटपट तुम्हीही अनारसे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुमचेही अनारसे याचप्रमाणे जाळीदार बनतील। सर्व अनारसे मी इथे तळून घेतलेले आहेत। दोन्हीही बाजूने खूप छान असा रंग आपल्या ह्या अनारशाला आलेला आहे आणि खूप जाळीदार हे अनारसे दिसत आहे। या दिवाळीला तुम्ही सुद्धा इतके परफेक्ट आणि जाळीदार अनारसे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा। जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच अशाच रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा।